बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर आधारित गेन बिटकॉईन कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना सायबर क्राईम सेलने 8 जणांना अटक केल्यानंतर या सर्वांमागील सूत्रधार असलेला अमित भारद्वाज, विवेक भारद्वाज या दोघांना दिल्लीत काल रात्री विमानतळावरून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपीने 1 बिटकॉईन गुंतवणुकीवर दरमहा 0.1% बिटकॉईन असे 18 महिन्यात एका बिटकॉईनने 1.8% बिटकॉईन असा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. आरोपींनी त्यांच्या जनसंपर्काचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेऊन अनेकांना गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत आणि त्यांची फसवणूक करत होते. तर आरोपी पंकज आदलाखा हा मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यरत आहे. त्याने पुणे, मुंबई, दिल्लीसह भारतातील अनेक शहरात आणि दुबई येथे गेन बिटकॉईनच्या प्रचारार्थ सेमिनार घेऊन लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. याबाबत अजून तपास सुरू असून देशभरातून नागरिकांनी यामध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली असून ही सर्व गुंतवणूक ऑनलाईन असल्याने अनेक त्याची माहिती घेत असून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे अशा लोकांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलंय. आज पुणे पोलिसने अमित भारद्वाज और विवेक भारद्वाज नाम के 2 आरोपियों को दिल्ली एयरपोर्ट से उठाया है. हमारे पास इन्फॉर्मेशन थी कि ये लोग बाहर से यात्रा करके दिल्ली आ रहे हैं. हमारे पास इनके खिलाफ़ वारंट थे, नॉन अवेलेबल वारंट. ये डिक्लेयर्ड एक्यूज थे, इनको उठाया गया और इनको उठाने के साथ जो पुणे पुलिस में 2 ऑफेंस दाखिल थे, दत्तवाड़ी पुलिस स्टेशन और निगड़ी पुलिस स्टेशन में बिटकॉइन के संदर्भ में उसके ये प्रमुख सूत्रधार हैं. अमित भारद्वाज और विवेक भारद्वाज इसकी ब्रेन है और इन्होंने 2014 से एक गेन बिटकॉइन नाम की कंपनी शुरू की. बाद में www.gainbitcoin.com नाम की वेबसाइट चालू करी. उसमें लोगों को कहा कि तुम पैसे इन्वेस्ट करो. इसके बाद इन्होंने मोटिवेशनल स्पीकर रखे, उनसे कहा कि आप लोगों को बताएं कि इसमें इन्वेस्ट करने पर कितना ज़्यादा फ़ायदा होता है. हम कैश भी लेते हैं, ये वर्चुअल करेंसी है और वर्चुअल करेंसी वर्चुअल वैलेट में गई.